भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे शिवकर मोहपाली येथील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाला असून या कामांचे भूमिपूजन सोमवारी भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग अनुसूची 25-15-12-38 अंतर्गत शिवकर ते मोह रस्ता डांबरीकरण करणे या कामासाठी 20 लाख तसेच मोह ते मोहपादा 15 लाख आणि पालीगाव ते पाली स्मशानभूमीपर्यंत 15 लाख खर्च करून रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचा शुभारंभ भाजप तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमास भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, पळसपे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, वांगणीतर्फे वाजे अध्यक्ष सुनील पाटील, शिवकर सरपंच आनंद ढवळे, माजी उपसरपंच तुकाराम टोपले, भाजप गाव अध्यक्ष माया पाटील, युवा कार्यकर्ते शुभ पाटील, हरिश्चंद्र ढवळे, जगदीश ढवळे, शिवकर ग्रामपंचायत सदस्य मंगेश ढवळे, रवींद्र ढवळे, मनीषा ढवळे, रेश्मा पाटील, प्रांजल पाटील, ग्रामसेवक सचिन पाटील, प्रवीण म्हात्रे, संतोष शेळके, प्रकाश म्हात्रे, गुरुनाथ भोईर, चेतन शेळके, जयेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. खऱ्या अर्थाने गेले काही वर्षापासून अरुणशेठ भगतसाहेब जेव्हा जेव्हा या रस्त्यामधून जात होते तेव्हा तेव्हा या रस्त्याच्याबद्दल नेहमी बोलायचे का हा रस्ता सर्व प्रकारचे रस्ते पनवेल तालुक्यामध्ये होत आहेत परंतु हा रस्ता आपला शिल्लक आहे आणि निश्चितच त्यांच्या स्वप्नातला असलेला हा रस्ता आज खऱ्या अर्थाने आजचा दिवस उगवला आहे. आज अरुणशेठ भगतसाहेबांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्याचं काँक्रीटीकरण होत आहे. 25-15 एडमधून हा रस्ता आहे. 15 लाखाचा पालीचा रस्ता काँक्रीटीकरण, 15 लाखाचा मोहचा रस्ता काँक्रीटीकरण आणि 20 लाखाचा मोहतेश शिवकर असा रस्त्याचं डांबरीकरण अशा प्रकारच्या 50 लाख रुपयाची कामं माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने पनवेल तालुक्यामध्ये सातत्याने विकासाची गंगा आणण्याचं काम आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या माध्यमातून केलं जातं त्याचाच भाग म्हणून आज हा काम आहे. सर्वत्र कामं होत होती परंतु हे दोन रस्तेसाठी फार मोठे दिवस गेले. मात्र मी येथील सरपंच आणि सर्व सदस्यांना विनंती करेल देर आई दुरुस्त आई परंतु आत्ता जे रस्ते होतील ते रस्ते लोकांच्या आठवणीत राहिले पाहिजेत आणि त्या रस्त्याचा वापर सर्वसामान्य नागरिकांना आपले सर्व ज्येष्ठ युवा वर्ग आहेत त्या सर्वांना झाला पाहिजे यासाठी आपण चांगला करावा. कंत्राटदाराला ज्या पद्धतीने चांगलं सहकार्य करता येईल त्या पद्धतीने आपण सहकार्य करा कारण आपले दोन्ही रस्ते आहे थोडेसे जाण्यायेण्याच्या दृष्टीने अडगळीतले आहेत त्यांना पर्यायी मार्गाचा वापर करून द्या आणि ज्यांना ज्यांना शक्य जवळची घरं आहेत त्यांनी जास्तीत जास्त पाणी या रस्त्यासाठी मारावा जेणेकरून विविध एडच्या माध्यमातून आमदार साहेब सातत्याने आपल्यासाठी कामं घेऊन येत असतात परंतु काम आल्यानंतर ते काम जास्त कसा टिकेल यासाठीसुद्धा आपण आपल्या गावचा रस्ता आहे आणि आपला घरचा रस्ता आहे समजून आपण सर्वांनी प्रयत्न करावा. निश्चितच मी या पाली ग्रामस्थ असतील, आमचे मोह ग्रामस्थ असतील, मोह शिवकर ग्रामस्थ म्हणजे संपूर्ण परिसराच्या वतीने आमदार साहेब आणि अरुणशेठ भगतसाहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की आपण सातत्याने नुसते आमच्या सुखदुःखात येत नसतात तर सुखदुःखामध्ये येत असताना आम्हाला ज्या भेडसावणारे जे
ज्या समस्या असतात त्या समस्या आपल्या समस्या मानून आपण ज्या पद्धतीने काम करता हेच आमच्यावरचं आपल्या सर्वांचं प्रेम आहे. हे प्रेम असंच वृद्धिंगत राहो अशी आमच्या सर्व ग्रामस्थांना या परिसराच्या वतीने सदिच्छा व्यक्त करतो. ते मोहो मोहो ते शिवकर ते मोहो मोहो ते पाली ते दोन एवढा रस्ता हा बहुत खराब झालेला आहे. म्हणजे का तर संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये आपण गारमल असू द्या, खेरवाडी असू द्या, फणसवाडी असू द्या, या भागामध्ये सुद्धा आपण अतिशय चांगले काँक्रीटचे रस्ते डांबरीकरण केलेले आहे. परंतु हा रस्ता खरं म्हणजे शेतकरी कामगार पक्षाच्या मुलं राहिलेला हा रस्ता असं बोलायला हरकत नाही. त्याचा आम्ही निधी टाकला का लगेच त्यांचा पण निधी ते मुद्दाम टाकून ठेवायचे आणि मग तुम्ही मुंडा हंबी मुंडा असं बघून दोन्ही कामं जवळजवळ 2 वर्ष झाली. आज हा रस्ते अतिशय जायला मला तर जास्त वेळ जायला लागतंय. हप्त्यांना 2 वेळ या रोडनं जायला लागतं. प्रत्येक तालुक्यामध्ये पूर्ण फिरायला लागतं. म्हणजे रस्ते चांगले व्हावेत म्हणून आमचा नेहमी प्रयत्न असतो. आणि म्हणून रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमदार प्रशांत ठाकूर असू द्या, महेश बालदे असू द्या, हे अतिशय मेहनतीनं आज मुख्यमंत्र्यांकडून एवढे आता मी येता येता 5 कोटीच्या कामांवर सही करून आलो. 5 कोटीचा निधी आपल्या या पनवेल तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये दिलेला आहे. आणि म्हणून हा रस्ता व्हावा ही आमची सर्वांची इच्छा, सर्व लोकांची तर इच्छा आहेच, परंतु आमची सुद्धा आमदार प्रशांत ठाकूर आमची सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी इच्छा होती का हा रस्ता लवकरच राहावा. मोचा रस्तासुद्धा काँक्रीट करून तिथं बाजूला जायला गाडी पास होईल अशा पद्धतीनं थोडा कसा होता करता येईल आपल्याला. हे गाववाल्यांनी थोडीशी जागा देऊन त्या ठिकाणी एक गाडी पुढून आली तर पास करायला दुसरी गाडी असा रस्ता मोठा करावा असं मला या निमित्तानं वाटतं. त्यानंतर आपण पनवेल तालुक्याचा विकास करायला मागतो आणि हा विकास रस्त्यांच्या माध्यमातून भरपूर झालेला आहे. जसं गडकरी साहेबांनी देशामध्ये चांगले चांगले रस्ते बनवले तसेच या ठिकाणी प्रशांत ठाकूरांनी आमदार महेश बाती साहेबांनी दोघांनी आपल्या वरून पनवेलमध्ये रस्ते बनवण्याचं काम चालू केलेलं आहे. भरपूर प्रमाणात रस्ते झालेले आहेत आणि म्हणून कॉन्ट्रॅक्टरला माझी विनंती राहील, कॉन्ट्रॅक्टरांचे गाववालेच आहेत, सहकार्य करा. पण सहकार्य काय करा म्हणजे त्यांना काम कसं तरी काम करून देऊ नका, चांगलं काम झालं पाहिजे. काँक्रीटच्या कामाला पाणी आपण सुद्धा मारण्याची व्यवस्था केली तर मला वाटतं आपला हा रस्ता 15-20 वर्ष अजिबात बाजूला जाणार नाही. कारण तेवढी ट्रॅफिक किंवा जड वस्तू इथून जात नाहीत. आणि म्हणून गाववाल्यांना माझी तिन्ही गाववाल्यांना विनंती आहे की चांगल्या पद्धतीचे काम कॉन्ट्रॅक्टरकडून करून घ्या. अशाच प्रकारे आपण सर्वांनी हे काम जर चांगलं करून घेतलं तर मला वाटतं हे काम टिकाऊ होईल. मी माझे आमदार प्रशांत ठाकूर साहेबांना मनापासून धन्यवाद आपल्या सर्वांच्या तर्फे देईन की आपणाला हा निधी ते उपलब्ध करून देत असतात. पुन्हा एकदा या कामाचं भूमिपूजन झालेलं आहे अशा पद्धतीचं मी जाहीर करतो आणि आमदार साहेबांना पुन्हा धन्यवाद देऊन सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.